भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या वाहनाला ट्रेलरने वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावर धडक दिल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने गाडीला फक्त खरचटले. यावेळी खासदार यांच्या ताफ्यातील दुसऱ्या गाडीत असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भंडारा गोंदिया मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे हे मोरगाव अर्जुनी येथे दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या ट्रायसिकल वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर त्यांच्या वाहनाला ट्रेलरने धडक दिली. त्यात त्यांच्या खासगी वाहनाला उजव्या बाजूच्या दाराला खरचटल्याने वाहनाचे नुकसान झाले. यावेळी खासदार सुनील मेंढे हे स्वतःच्या गाडीत नसल्याचे कळते. ते त्यांच्या दौऱ्याच्या ताफ्यातील अन्य वाहनात बसले होते. ज्या गाडीचा अपघात झाला त्यात खासदार मेंढे यांचे अंगरक्षक आणि अन्य दोन व्यक्ती आणि चालक बसून होते. या रस्त्यावर धावणाऱ्या दोन ट्रेलर चालकांत कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता. त्यात ते एकमेकांना शिवे हसडत होते. पहिल्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलर चालकाचे संतुलन बिघडल्याने त्याचे खासदार मेंढे यांच्या इनोव्हा कार क्रमांक MH36 Z7770 च्या उजव्या बाजूच्या मागच्या दाराला डॅश लागली.